मित्रांनो नमस्कार, स्टडी सेवन मध्ये आपले पुरच्चे स्वागत आहे. मित्रांनो आज जे आपण व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड येथे जे पेपर झालेला आहे तर त्या पेपरच्या आपण इथे डिस्कस किंवा प्रश्न इथे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मीटर लांबीची आहे तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल. मित्रांनो जेव्हा एका खांबास आगगाडी ओलांडते तेव्हा फक्त त्याच्या आगगाडीची जी लांबी आहे तेवढंच अंतर ओलांडावं लागते, म्हणून आपण नेहमी सोडत असतो 72 × 5/18 घेत असतो. गुणेला आपल्याला वेळ काढायचा म्हणून एक्स आणि बरोबर 300. ठीक आहे, इथे जर आपण एक्सची किंमत काढली तर आपल्याला अँसर मिळेल, म्हणजे 300 × 18/5 आणि हे भागाकारा तिकडे 72 येणार. ठीक आहे, 18 × 72 हे 5 × 20 होईल आणि इथे 20 × 21 उरले 10 × 20 = 100, म्हणजे एक्स बरोबर इथे लागणार 15 सेकंद, म्हणजे 15 सेकंदात ती गाडी इथे पार करेल. म्हणजे याचं जे आन्सर असणार ते असणार ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर आहे, दोन संख्याचे गुणोत्तर 5 × 11 आहे तर त्याच्यामधील फरक 90 आहे, म्हणजे दोन याचं गुणोत्तर किती आहे 5x आणि 11x. यातला जे फरक पाहिला तर फरक आहे 6x बरोबर, आणि यामधील फरक इथे दिला आहे आपल्याला 90, म्हणजे एक्स बरोबर होणार हे 6 × 6 = 6×5 = 30. ठीक आहे, आणि इथे एक्सची किंमत आली आहे 15 आणि 15 × 5 = 75. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लहान संख्या इथं त्यापैकी लहान संख्या विचारली आहे तर 15 × 5 = 75 तर हे असणार याचं करेक्ट आन्सर. चला त्यानंतर आहे, एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा ए बी सी यांनी अनुक्रमे 2, 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा आपल्याला इथे काढायचा आहे. तर हे सोडवण्यासाठी आपल्याला सरळ याची बेरीज करावं लागते. बघा आता 2 × 3 = 5, 5 × 4 = 9 आणि याला भागाचं 9×8 = 72, म्हणजे हे येणार 800 एक्स. आणि आपल्याला विचारलाय बीचा वाटा, म्हणजे बीचा वाटा किती आहे 3, आपण नेहमी एक्स घेतो तर 3x, तर 3 ने याला गुणलं तर हे होणार 2400, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे असणार याचं आन्सर. तीन बहिणीच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांची वय 2, 3, 5 आहे तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षांनंतरचे वय काढा लागते. तर बघा, याची सरासरी आपल्याला 20 दिलेली आहे, म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज असेल 60, म्हणजे 2x + 3x + 5x = बेरीज किती होईल 60. ठीक आहे, हे झालं 5 × 5 = 10x, म्हणजे एक्स आणि 10 इकडे भागेला गेलं तर हे होणार 6. ओके, म्हणजे एक्सची किंमत भेटली 6. आपल्याला विचारलं सर्वात लहान बहिणीचे वय, म्हणजे लहान बहिणीचे वय 2x आहे, म्हणजे sin 2 = 12 आणि 5 वर्षानंतर विचारलाय, म्हणजे 5 इथे ऍड केलं तर हे येणार 17, म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक डी हे असेल आन्सर. त्यानंतर आहे, 1200 चे 12% म्हणजे 400 चे किती टक्के. ही 1200 चे 12% बरोबर 400 चे x% हे असं सोडवलं तर आपल्याला इथे आन्सर मिळेल. हे 0 आणि हे 0 कॅन्सल, त्यानंतर इथं 12 × 12 × इथं 100 येणार आणि भागेला आहे 400 = x. ठीक आहे, हे कॅन्सल, 2 × 0 = 4 × 3 = 12 × 12 = 36, म्हणजे याचे आन्सर येणार 36%. चला त्यानंतरचे प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न आहे, एक वस्तू 2070 रुपयाला विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती. बघा, तर यामध्ये पहिले आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल. 2070 मधून 270 जर आपण इथे वजा केले तर हे होणार 1800 रुपये. ठीक आहे, 1800 रुपये खरेदी झाली आणि 1800 रुपयावर आपल्याला भेटले 270. आता याचे जर आपण पर्सेंटेज काढले 0 0 कॅन्सल. ठीक आहे, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27 आणि हे 15, म्हणजे आपल्याला किती येणार 15% नफा. ठीक आहे, त्यानंतर आहे, 15,000 रुपये रकमेचे दरसाल दर सगळ्या 12 दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती. तर हे होणार 15,000 × 12 × 5 = 100, 0 0 कॅन्सल. ठीक आहे, 12 × 5 = 60 ×
दीडशे ठीक आहे, आणि हे होणार 1590 आणि त्यावर 2 शून्य म्हणजे 9000, 9000 रुपये याचे सरळ व्याज होईल. त्यानंतर आहे एका गावाची लोकसंख्या 24,000 आहे, ती दरवर्षी 5% वाढते, तर 5 वर्षानंतर ती किती होईल? तर हे अशाप्रमाणे आपल्याला करता येते. 24,000 किती वाढते? 5% वाढते. ठीक आहे, तर 100 असेल तर 105 होते पहिल्या वर्षी, हे दुसऱ्या वर्षी आणि हे तिसऱ्या वर्षी. ठीक आहे, हे जर आपण सोडवलं तर आपल्याला याचं आन्सर मिळेल. ठीक आहे, याला आपण 5 भाग दिला, 5 20 100 आणि 5 21, हे 5 21, 5 20, 5 21, हे 5 20. ठीक आहे, त्यानंतर 1 2 3 हे 0 0 0 कॅन्सल. त्यानंतर 2 2 4 4 2 8 8 3 24. ठीक आहे, याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 21 चा वर्ग 441, परत याला जर 21 ने गुणलं तर 21 1 21 हाच्याल 2 21 चूक 84 2 86 हाच्याल 8 21 चूक 84 84 आणि 8 92, परत याला 3 ने गुणावं लागेल म्हणजे 3 1 3 37 18 हाच्याला 1 3 2 6 1 7 9 3 27 27 783, तर 27 783 हे असेल याचं आन्सर. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर तुमचे तोंड वायव्येकडे असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? तर जर तुम्ही दिशा जर काढल्यात, हे पूर्व, ठीक आहे, हे पश्चिम, हे उत्तर आणि हे दक्षिण, तर वायव्य दिशा कोणती? आ ई वायव्य. तर वायव्यला जर तुमचं वायव्यला तुमचे तोंड वायव्येला जर असेल तर तुमच्या डाव्या हाताला म्हणजे इकडे जर तोंड असेल तर इकडे येणार नैऋत्य दिशा. ठीक आहे, म्हणजे हे असं याचं आन्सर. एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 आहे, तर त्याचे कर्णाची लांबी किती? तर आपल्याला पायथागोरस प्रमेयानुसार हे काढता येईल की दोन्ही बाजूचा, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. तर पहिल्या बाजूचा वर्ग येणार 400 अधिक हे 21 चा वर्ग 441, आणि याची जर आपण बेरीज केली तर 1 4 841, तर हे आहे 29 चा वर्ग, म्हणजे याचा जो वर्गमूळ काढलं ते येईल 29, म्हणून याचे आन्सर येणार 29. नंतर आहे 3 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी व 0.5 मीटर उंची असलेली टाकी भरण्यास किती लिटर पाणी लागेल? तर बघा आता यामध्ये जर आपण केलं 3 × 2 × 0.5 याचा जर गुणाकार केला तर हे होणार 3 × 2 = 6 आणि 6 च्या निम्मे किंवा 0.5 ने जर त्याला गुणलं हे होणार 3 मीटर. ठीक आहे, हे येणार 3 मीटर, आणि 3 मीटर जर त्याचं घनफळ असेल तर ते भरासाठी 1 मीटरमध्ये 1000 लिटर पाणी बसते, तर 3 मीटरमध्ये बसणार 3000 लिटर पाणी, म्हणून याचं आन्सर येणार 3000 लिटर. नंतरचा प्रश्न आहे, 0.125 + 0.027 याला 8 ने भागायचं आहे, प्रथम याची बेरीज करून घेऊ. बेरीज जर आपण केली तर बेरीज येणार 7 5 12 1 नंतर हे 5 आणि हे 1, 0.152 भागेला 0.8, याला 0 वाढवायचे आणि ही बाकीचे पॉईंट आहे ते कॅन्सल करायचे. ठीक आहे, म्हणजे हे होणार 152 / 8. त्यानंतर हे जर आपण सोडवलं तर हे होणार 4 3 12 = 3 4 8 32 हे 200. ठीक आहे, त्यानंतर याचे जर 10 ने भाग दिला तर हे होणार 0.38 / 2, म्हणजे हे 200 नंतर पॉईंट 2 1 / 1 आणि 2 9 18, म्हणजे 0.19 हे असेल याचं आन्सर. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न आहे, 8 13 10 7 11 9 12 याचा आपल्याला मध्यांक मीडियन काढायचा आहे, म्हणजे याची आपण सरासरी काढायची, म्हणजे हे झाले 20. ठीक आहे, 20 आणि हे 20 40. ठीक आहे, 40 आणि 20 60 10 70, 70 / संख्या किती आहे? तर 4 3 7 आहे, म्हणजे हे येणार 10. नंतर बघा, एका चाकाचा व्यास आहे 35 सेंटीमीटर. ठीक आहे, 35 सेंटीमीटर आणि 3.3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरी होतील? तर हे आपल्याला काढायचं आहे,
तर 3.3 किलोमीटर म्हणजे प्रथम आपल्याला किती सेंटीमीटर होते ते काढायचं आहे. तर 3.3 किलोमीटर म्हणजेच 3300 मीटर होईल, आणि त्यावर मीटरचे सेंटीमीटर केले तर हे होणार 3,30,000. ही एवढे सेंटीमीटर अंतर त्याला जायचं आहे, आणि इथं आपल्याला व्याज दिलेलं 35 सेंटीमीटर. आता 35 सेंटीमीटर जर व्याज असेल तर आपल्याला त्या चाकाचा पहिले परेख काढावं लागेल, कारण त्यांनीच हे फेरे आपल्याला मोजता येईल. तर परेख काढण्यासाठी 2πr. आता 2πr म्हणजेच 2r म्हणजे 2 ची दुप्पट म्हणजेच व्यास होत असतो. म्हणून पाय गुणेला 35 हे जर केलं तर बघा आता 22/7 गुणेला 35 म्हणजे हे होणार 7 5 7 5 35 5 2 10 उरला हाताला 1 5 2 10 1 11 म्हणजे हे झालं याचा सेमी परीख झाला. आणि 3,33,000 ठीक आहे 3,30,000, आणि याला जर आपण 110 भागलं तर बघू आता 11 3 33 आणि हे 3,000, तर याचं आन्सर येणार ऑप्शन क्रमांक 3,000 फेरे होतील. त्यानंतर खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती, तर पूर्ण वर्गसंख्या जर आपल्याला काढायची असेल असं जर पॉईंट असेल तर त्यामध्ये लक्षात घ्या की पॉईंट नंतर नेहमी समसंख्याच्या पटीत असतात. म्हणजे इथं बघा 3 दिलाय हे होणार नाही, इथे 1 दिलाय हे होणार नाही, इथं 5 दिलाय हे होणार नाही, इथे फक्त 2 दिलेलं आहे म्हणजे हे पूर्ण वर्गसंख्या आहे. तर हे कशाचा पूर्ण वर्गसंख्या आहे, 625 हे 25 वर्ग आहे, तर हे येणार 2.5, कारण यामध्ये 2 नंतर पॉईंट आहे, इथं 1 नंतर येते, म्हणून याचा आन्सर येणार बी. चला त्यानंतरचे प्रश्न बघू. नंतरचे प्रश्न आहे ए बी एक सोडला सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी आणि हे यू यू याचं उत्तर येणार, कारण इथे 1 2 3 4 तर ओ नंतर आपल्याला 5 सोडावं लागेल, म्हणून ओ पी क्यू आर एस टी यू याचं आन्सर येणार. त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतर आहे सी डी आलेलं आहे, सी नंतर डी आलेलं आहे, तर इथे आपल्याला घ्यावं लागेल एचच्या आजी आय जी एच, तर इथे येणार जी, पहिला अंक येणार जी. त्यानंतर बघा यम यम यन ओ 2 सोडलेलं आहे, म्हणजेच इथे येणार क्यू क्यू आर एस टी, ठीक आहे, म्हणजे इथे पण 2 संख्या सोडून आलेला आहे, म्हणजे पहिला अंक जी पहिला शब्द जी येणार नंतर क्यू येणार. तर असा आपल्याजवळ 2 ऑप्शन आहे, हे एक आणि हे एक. त्यानंतर आता मधला जर आपण काढलं एफ एफ जी एच तर जे के एल, तर हे येणार याचं आन्सर. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर आहे ज्वारी तांदूळ तृणधान्य, सर्व हे यामध्ये जर बघितलं आपण तर तृणधान्य आणि त्यामध्ये ज्वारी व तांदूळ येते, म्हणून हे येणार याचं आन्सर असं येणार, ठीक आहे, म्हणजे हे सर्व तृणधान्य, त्यामध्ये ज्वारी आणि तांदूळ म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून पर्यायातून उत्तरे निवडा. तर बघा प्रश्न आहे, हे एक डायग्राम दिलेले आहे आणि प्रश्न दिलेला आहे शिक्षक व लेखक नसलेले वक्ते कोणत्या अक्षराने सूचित केलेले आहे. शिक्षक व लेखक, हे शिक्षक व लेखक नसलेले वक्ते ये नावाने डिनोट केलेले आहे, ठीक आहे. लेखक नसलेले वक्ते शिक्षक कोणत्या अक्षराने दर्शवलेले आहे. लेखक नसलेले वक्ते शिक्षक, लेखक नसलेले वक्ते शिक्षक, वक्ते व शिक्षक असले पाहिजे पण लेखक नसले पाहिजे, म्हणजे ती यम ने इथे दाखवली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर या सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे, तर हे 1 2 3 4. तर अशा वेळेस बघा मित्रांनो, तर असं जर असेल तर याची आपल्याला 4 ची आपल्याला त्रिकोणी संख्या घ्यावी लागते, म्हणजे 4 × 5/2 म्हणजे 5 × 20/2 म्हणजे 10. तर यामध्ये 10 रेषाखंड आहे. त्यानंतर या सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती, 1 2 3 4 5 6 6 ची इथे आपल्याला त्रिकोणी संख्या घ्यायची, 6 × 7/2 म्हणजे हे 7 3 21 त्रिकोण यामध्ये आहेत. त्यानंतर आहे मराठी महिन्याच्या पुढे येणारा क्रम, तर तुम्हाला मराठी महिने माहीत असणे गरजेचं आहे. जसं की
चैत्र वैशाख ज्येष्ठ भाद चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ़ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक इतेनर मार्गशीर्ष। ठीक है, नंतर आहे 60.325 या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत 6 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर हे आपल्याला काढायचं आहे इथे। तर संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत, दोनची स्थानिक किंमत किती आहे, तर 0.02 ही आहे या दोनची स्थानिक किंमत। आणि म्हटलं आहे स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर 6 म्हणजे इथं याची जी किंमत आहे ती आहे 60, जी याला आपल्याला 60 भागावं लागेल। आता याचे पॉईंट कॅन्सल करण्यासाठी, इथे पॉईंट असतो, पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपण इथे 2 0 देत असतो आणि सर्व पॉईंट काढून टाकत असतो, म्हणजेच हे होणार 2 आणि हे होणार 6000, म्हणजे 1 2 2 3 6 म्हणजे 1/3000 हे असणार याचं ॲन्सर। चला त्यानंतरचा प्रश्न बघू। नंतर आहे 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होईल, तर 12 सेकंदात 1 होईल बरोबर, तर अर्ध्या तासात, तर अर्ध्या तासाचे सेकंद किती, तर अर्ध्या तास एका तासाचे होत असतात 3600, तर अर्ध्या तासाचे होणार 1800 सेकंद / 12 हे होणार 12 × 1 = 12 × 6 = 12 × 60 म्हणजे 150 पोळ्या लाटून होईल। तर बघा या प्रश्नामध्ये एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे हो तेवढीच बदके आहेत, या सर्वांची एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती हे आपल्याला काढायचं आहे। मित्रांनो, हे सोडवण्यासाठी यामध्ये बघा 108 सर्वांचे पाय दिलेले आहेत, तर याचे सरळ 3 हिस्से करायचे, 3 हिस्से जर केले तर आपल्याला मिळणार 36 आणि हे 72। ठीक आहे, म्हणजे 36 ससाचे पाय, सॉरी 36 जे आहे हे बदकाचे पाय, बदकाचे पाय 36 असेल तर बदकाची संख्या किती असेल 18, आणि हे ससाचे पाय असेल तर ससाचे किती असेल, ससाचेही 18, म्हणजे याची जर आपण पायाची बेरीज केली तर हे होणार 36 आणि हे 18 × 72, म्हणजेच यामध्ये ससे किती मग, ससे किंवा बदक, तर ते सारखेच असे आहे इथे आपल्याला दिलेलं आहे, तर ॲन्सर येणार 18। त्यानंतर बघा 7 + 7 = 35 / 7 − 3 = 4, तर आपल्याला इथे भागाकार करायचा असतो पहिले, तर 7 हे जर भागाकार केला तर 7 × 5 = 35 आणि वजा त्यानंतर गुणाकार 4 × 3 = 12। ठीक आहे, आता हे सोडवण्यासाठी 7 × 5 = 12 − 12 म्हणजे हे होणार 0। त्यानंतर आहे 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे, म्हणजे 1 या संख्येची 4 पट आहे असं आपल्याला काढायचं आहे, म्हणजे हे होणार 360 × 1/6 आणि हे 1/4, कारण हे 4 इकडं छेदात आलेले आहे, म्हणजे हे होणार 6 × 6 = 36 आणि हे 15। ठीक आहे, म्हणजे कोणत्या संख्येची 4 पट आहे, तर 15 ची 4 पट आहे। त्यानंतर आहे 72 निश्चेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती, 9 × 8 = 72 9 × 8 = 72। ठीक आहे, तर 9 आणि 8 जर भाग गेला तर त्याला 72 भाग जातो, हे लक्षात ठेवा। आता 9 भाग जाण्यासाठी सर्व संख्याची बेरीज आणि त्याला 9 भाग गेला पाहिजे, आणि 8 जर कसोटी पाहिली तर शेवटच्या 3 संख्येला 8 भाग गेला पाहिजे। याला आता भाग देऊ आपण, 8 × 8 = 2, ठीक आहे, याला भाग जाणार नाही। त्यानंतर 8 × 32 = 2, याला भाग जाते, ठीक आहे, याला 9 भाग जाते का ते पाहू, 4 × 4 = 8 8 × 3 = 11, 4 × 4 = 8 8 × 3 = 11, 11 × 20 = 27 याला पण 9 भाग जाते, म्हणजे निश्चितच हे याचं ॲन्सर असेल। त्यानंतरचा प्रश्न, नंतर आहे 2 संख्याचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सोडा। आता तुम्हाला एक सूत्र माहीत असेल, लसावी गुणेला मसावी बरोबर पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या, म्हणजेच हे येणार 16 × 192, ठीक आहे, आणि भागेला इथं 64 करावे लागेल, तर हे होणार 16 × 64 आणि हे 4 × 16 = 3 × 4 = 8 = 32, म्हणजे दुसरी संख्या कोणती असेल, 48 असेल। त्यानंतर आहे पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे विचारलेलं आहे, याचा याला जर आपण भाग दिला आणि पॉईंटमध्ये जर काढलं तर असे काढू शकतो, किंवा आपण दुसरी एक पद्धत आहे पण इथे आपण पॉईंटने काढू, 5 × 3 = 15 = 1,
आणि हे 5 × 2 = 10 म्हणजे 3.2 आलं. त्यानंतर हे 3 × 3 = 9 उरला 1, नंतर पॉईंट दिला 3 × 3 = 9, 3 × 3 = 9 हे 3.33 येणार. त्यानंतर 7 × 3 = 21 उरला 1, नंतर पॉईंट दिला, परत 7 × 1 = 7 उरले 3, 7 × 4 = 28, 7 × 2 = 14 असं टाईप येणार. त्याच्यानंतर हे येणार 7 × 3 = 18 उरला 1, परत 6 × 6 उरले 4, जे पुढे सोडवायची गरज नाही. त्यामध्ये आपल्याला 10/3 हा मोठा पूर्णांक मिळालेला आहे. त्यानंतर आहे तर बघा 36.4/5/24.4/5 हे आपल्याला दिलं आहे, तर हे आपल्याला सोडवावं लागेल. 36 × 5 म्हणजे होणार 180, 184/5 आणि भागेला म्हटलेलं आहे तर 24 × 5 = 120 म्हणजे 124/5. नंतर हे जर आपण सोडवलं तर 184/5 × 5 वरत जाईल आणि ही 124 येणार. हे कॅन्सल. त्यानंतर याला जर आपण भाग दिला तर भाग कशाने जाते आपल्याला ते बघायचं आहे. 4 ने भाग देऊ, 4 × 3 = 12, 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 4 × 4 = 24. नंतर जर याला भाग दिला तर नंतर याला भाग जात नाही म्हणून 46/31 हे असेल याचं आन्सर. त्यानंतर अ एक काम 20 दिवसात करतो, अ एक काम 20 दिवसात करतो आणि ब करतो तेच काम पूर्ण करण्यास बला एक काम करायला 30 दिवस लागते, तर दोघा मिळून आपल्याला काढायचं आहे. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण नेहमी अशा टाईप करत असतो. याचा एलसीएम आपण जर 60 घेतला तर हे होणार 20 × 3 = 60 + 30 × 2 = 60 म्हणजे हे येणार 5/5/60 म्हणजे 5 × 5 = 5, 5 = 12. ठीक आहे, म्हणजे काम करायला किती दिवस लागेल तर दोघा मिळून लागेल 12 दिवस. मित्रांनो अशाच प्रकारे आपण यामध्ये काही या पेपरमध्ये उदाहरणं घेतलेले आहे आणि अशाच टाईपचे आपण विविध पोलीस भरतीचे जे पेपर्स आहेत ते यावर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही हे चॅनल नक्की बघा आणि आपल्या मित्रांनाही कळवा, जास्तीत जास्त शेअर करा. आत्ताचा जो व्हिडिओ झाला यामध्ये काही प्रश्न सोडलेले आहे, कारण की तो जो पेपर माझ्याकडे आलेला होता तर त्यामधले काही क्वेश्चन व्यवस्थित दिसत नव्हते, त्यामुळे काही क्वेश्चन सोडलेले आहेत. तुमच्याकडे जर पेपर विविध पोलीस भरतीचे असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओच्या खाली मला कॉमेंट्स करा. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर किंवा टेलिग्राम नंबर देण्यात येईल, त्यावर तुम्ही निश्चित सेंड करा. तुमचा हे पेपर येते नक्की सोडून दिला जाईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.